हॅलो वॉरियर्स, मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या भाग 20 मध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर 2.0 एज्युकेशनल चॅनल आणि याच्यावरती मी ऑलरेडी 19 पार्ट अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पहिल्यांदा पाहून घ्या, कारण तिथून खूप सगळा महत्त्वाचा डाटा, महत्त्वाचा कंटेंट जो तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तो कवर होणार आहे. याच्यासोबतच आपला जो चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, त्याच्यावरती थेंबे थेंबे तळे साचे ही एक सिरीज मी सुरू केलेली आहे, जिथे असे पॉईंट्स जे एक्झामच्या वेळेला विचारले जातात मात्र आपले वाचायचे राहून जातात, असे पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही ती सिरीज फॉलो करत नसाल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला जाऊन तुम्ही पाहू शकता, तिथे मी पोस्ट केलेल्या आहेत. सो आज जी चालू घडामोडीची एक न्यूज आपण घेणार आहोत जी एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, तर अगेन कृषी आणि पर्यावरण घडामोडीमधलाच हा पॉईंट आहे. मात्र तो इम्पॉर्टंट यासाठी आहे की यापूर्वी आयोगाने सेम रेफरन्सचा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा असा प्रश्न बनू शकतो. तर आजचा प्रश्न काय आहे तो पाहून घेऊयात. आजचा प्रश्न आहे ब्लॅक स्पॉटेड क्रोकर म्हणजेच घोल मासा नुकताच कोणत्या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे. यापूर्वी आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता महासीर माशाच्या बाबतीत. तर असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरात. जी पण राज्य घेतली जनरली त्यांचा कुठे ना कुठेतरी माशाशी संबंध येत असेल अशा राज्यांचाच वापर मी इथे केला आहे ऑप्शनमध्ये. सो या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. गुजरात या राज्याने नुकताच घोल मासा जो आहे त्याला राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे. मग ॲक्च्युली न्यूज काय आहे, अहमदाबाद या ठिकाणी ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया ही पार पडली अहमदाबाद येथे 2023 मध्ये. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काय केलं होतं तर 21 नोव्हेंबर 2023 घोल मासा जो आहे, ऑप्शनमध्ये क्वेश्चनमध्ये तुम्हाला घोल मासाही दिलं जाऊ शकतं किंवा ब्लॅक स्पॉटेड क्रोकर असं सुद्धा दिलं जाऊ शकतं, तर दोन्ही नावं लक्षात ठेवा. या माशाला राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे किंवा राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे. कुठलं राज्य आहे ते, गुजरात हे राज्य आहे. मग आता याचं जर आपण थोडासा आणखी डिटेलमध्ये जर स्टडी करायचं म्हटलं तर पर्शियन गल्फपासून पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेला जो इंडो पॅसिफिक प्रदेश आहे इथे हा मासा आढळतो. कदाचित तुम्हाला कुठल्या राज्याचा राज्य मासा आहे असा न विचारता प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की हा जो घोल मासा आहे तो कुठल्या प्रदेशामध्ये आढळतो. पर्शियन गल्फपासून पॅसिफिक महासागरापर्यंत या प्रकारचा जो प्रश्न आहे तो राज्यसेवेला बनू शकतो, ठीक आहे. तर पर्शियन गल्फपासून पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेला जो काही इंडो पॅसिफिक प्रदेश आहे तिथे हा मासा आढळतो. आणि मच्छीमारांची लॉटरी, सागरी सोने म्हणजे सी गोल्ड असं सुद्धा या माशाला म्हटलं जातं. प्रश्न असा सुद्धा बनू शकतो की सी गोल्ड म्हणून ओळखला जाणारा किंवा सागरी सोने म्हणून ओळखला जाणारा मासा नुकताच गुजरातने हे केला, आपला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे, त्याचं नाव काय किंवा त्याला काय म्हटलं जातं, कुठल्याही अँगलने प्रश्न येऊ शकतो. सो एक काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे तुम्ही लक्षात ठेवायचं. या माशाचा जर आपण विचार केला तर जवळपास 1.5 मीटर इतका लांबीचा हा मासा आहे. आणि भारतात जे आढळणारे मासे असतात त्यांच्या माशांपैकी म्हणजे सर्वात मोठे जे मासे असतात त्यांच्यापैकी हा एक आहे. हा मासा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सागरी भागामध्ये सोनेरी तपकिरी रंगामध्ये आढळतो. ही पण महत्त्वाची न्यूज आहे, अगेन महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याशी पण रिलेटेड आहे, सो लक्षात ठेवा. आता जर आपण पाहिलं हा जो घोल मासा आहे याचा वापर कुठे केला जातो तर बियर आणि वाईन बनवण्यासाठी या माशाचा वापर केला जातो. आणि त्याचे हवायुक्त मूत्राशय जे आहे ते औषधात वापरले जाते, म्हणजेच हा मासा औषधांसाठी सुद्धा वापरला जाईल, त्यासोबतच बियर आणि वाईनच्या निर्मितीमध्ये सुद्धा याचा वापर केला जाईल. लांबीनुसार जर विचार केला तर या माशाची किंमत प्रतिनग 5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. सो तुम्ही इमॅजिन करू शकता की हा मासा किती महत्त्वाचा असेल आणि याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो, कारण आयोगाला सवय आहे की जसं आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती प्रश्न येतात तसंच ज्यावेळेला आपण राष्ट्रीय घडामोडींमध्ये जातो तेव्हा कृषी आणि पर्यावरण हा आयोगाचा फेवरेट असणारा टॉपिक आहे किंवा आयोगाचा फेवरेट असणारा पार्ट आहे, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता आजचा जो होमवर्क आहे तुम्हाला द्यायचा आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, आपल्या महाराष्ट्र राज्याची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा महाराष्ट्र राज्याची विशेष अशी जी माहिती आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. जसं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी गावं जी आहेत
त्यांना काही दर्जा देण्यात आले, जसं की पुस्तकांचं गाव, मधाचं गाव, तर अशी जी असा जो काही दर्जा देण्यात आलेला आहे काही गावांना, तर ती गावं त्याची एक लिस्ट 5-6 तरी तुम्हाला सापडतीलच, ती तुम्ही सांगणार आहात. आणि त्याच्यासोबतच महाराष्ट्राचा राज्यपक्षी, महाराष्ट्राचा राज्यप्राणी, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू, या ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्र विशेष असं म्हणून तुम्हाला ती माहिती जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची, कारण याच्यावरती क्वेश्चन 100% बनू शकतो. सो आजच्या लेक्चरमधून बरीचशी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि एक्झामसाठी यूजफुल अशी माहिती मिळाली असेल. सो जर हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर लेक्चरला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि त्यासोबतच इथून पुढचे पार्ट्स आणि याच्या आधीचे पार्ट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.